हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत पंधरा नोव्हेंबरनंतर कायदा अस्तित्वात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी महसूल मंत्री दादा पाटील यांनी दिलेले आहे याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पावया मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पंधरा नोव्हेंबर नंतर विशेष अधिवेशन बोलावून कायदा केला जाईल असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले मराठा समाजाच्या मागण्याबाबत सरकार बांधील असून टप्प्याटप्प्याने मागण्या पूर्ण होत असल्याने विरोधक घाबरले आहेत असा टोलाही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला लगावला पंचवटीमधील मेरी वसाहतीत उभारण्यात आलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृहाचे उद्घाटन रविवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते पाटील म्हणाले राज्य मागासवर्गीय आयोगाचे काम योग्य दिशेने सुरू असून आम्हाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तत्कालीन सरकारने गाही आरक्षण लागू केले न्यायालयीन लढाईत हे आरक्षण टिकले नसल्याचे सांगत मुळात काँग्रेस व राष्ट्रवादीला आरक्षण देण्याची इच्छाच नव्हती अशी बोचरी टीकाही पाटील यांनी केली बँकांना जाब विचारा अण्णासाहेब पाटील महामंडळातून विनातारण कर्ज घेऊन मराठा समाजातील युवकांनी उद्योग सुरू करावेत त्यासाठी समाजातील सीएच्या सहाय्याने बँकाकडे परिपूर्ण अहवाल सादर करावा त्यानंतरही कर्ज नाकारणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारा असा सल्ला पाटील यांनी दिला अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक दर्जाचे स्मारकाचे काम येत्या चोवीस तारखेपासून सुरू होईल तीन वर्षात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी सांगितले सरकार जरा उशिराने आले मागील सरकारने समाजासाठी काहीच केले नाही राज्यात भाजपचे सरकार उशिराने सत्तेवर आले परंतु उशिराने का होईना भाजप सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करेल असा टोला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना लगावला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेणार मागासवर्गीय आयोगाचे काम योग्य दिशेने सुरू कर्ज नाकारणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना घेराव घाला असे महत्वाचे मुद्देही या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत या सर्व बातमीवरून लक्षात येतं की मराठा आरक्षणाचे जे काही आ... मागणी होती ही मागणी पंधरा नोव्हेंबर नंतर अस्तित्वात येणार आहे म्हणजेच पंधरा नोव्हेंबर नंतर हा कायदा अस्तित्वात येईल आणि तदनंतर जी राज्यातील मेगा भरती स्थगित झालेली आहे ती बहात्तर पदांसाठीचा पहिला टप्पा म्हणजे छत्तीस हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होईल जे की या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील लाखो उमेदवार या भरतीची वाट पाहत आहेत आता हा कायदा केव्हा अस्तित्वात येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका